सांगलीकडून सिंचन कमी कोयना धरणातून विसर्ग कमी केला सांगले पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे त्याचनुसार आता पायथावीच ग्रहाचे एक युनिटस्क सुरू करून दहा पन्नास क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कमी पर्जन्य मानामुळे धरण भरले नसल्याने सध्या सत्याऐंशी टी एम सीवरच पाणीसाठा शिल् शिल्लक आहे सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे त्यामुळे सध्या अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी पिण्यासाठी अनेक गावांना टँकर सुरू आहेत यापुढेही टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच जाणार आहे तर पावसाअभावी पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरलीच नाहीत त्यातच कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी आहे मात्र धरण क्षेत्रातच पाऊस कमी झाल्याने चौऱ्याण्णव टी एम सीपर्यंतच पाणीसाठा झालेला आहे सध्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार सत्तावीस ऑक्टोबरपासून कोयनेच्या पायथा वीजग्रहाची दोन युनिट सुरू करून एकवीसशे क्युसेक वेगाने सांगलीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मागील आठ दिवस सांगलीसाठी पाणी सोडण्यात आले येत होते मात्र सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोयना धरण्याच्या पायथा वीजग्रहाचे दोन पैकी एक युनिट बंद करण्यात आले आहे सध्या एकाच युनिटमधून दहा पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे या दरम्यान यावर्षी कोयना धरण भरले नसल्याने पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे त्यामुळे तरतुदीनुसार पाणी सोडावे लागणार आहे परिणामी सिंचन आणि वीज निर्मिती पाणी कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी न्यूज